गुड मॉर्निंग एवरी वन एंड वेलकम बैक टू द क्लास ऑफ कंपल्सरी इंग्लिश एंड आई एम योर टीचर राजीव तैडे. वी आर लुकिंग एट द पार्ट ऑफ द ग्रामर दैट इज पार्ट्स ऑफ स्पीच. इन द पार्ट्स ऑफ स्पीच वी हैव सीन नाउन, नाम, प्रोनाउन, सर्वनाम, एडजेक्टिव, विशेषण, वर्ब, क्रियापद, एडवर्ब्स, क्रिया विशेषण, प्रेपोजिशंस, शब्द योगी अव्यय, कंजंक्शन. आज आपण बघणार आहोत कंजंक्शन आणि इंटरजेक्शन हे उरलेले दोन पार्ट आपण आज त्या ठिकाणी बघणार आहोत. आता बघा कंजंक्शन. कंजंक्शनला मराठीमध्ये म्हणतात उभयान्वयी अव्यय. उभय म्हणजे दोन म्हणजे दोन गोष्टी. दोन गोष्टींना जोडणारा जो शब्द असतो त्याला म्हटलेला आहे इंग्रजीमध्ये उभयान्वयी अव्यय या पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये. आता बघा आय विल रीड इट आउट अँड आय विल एक्सप्लेन इट टू यू. आपल्याला या पुस्तकामध्ये काय सांगितलेलं आहे तुम्हाला वाचतो आणि तुम्हाला एक्सप्लेन करतो. तुम्ही शिकलेच असाल. लुक ॲट द वर्ड्स इन इटॅलिक्स इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. परत तुम्हाला एकदा इटॅलिक्समध्ये असलेल्या शब्दांकडे लक्ष द्यायचं आहे. दिव्या अँड नित्या स्टडी इन द सेम कॉलेज. बघा आता दिव्या आणि नित्या ह्या दोघांच्यामध्ये एक अँड नावाचा शब्द आहे जो इटॅलिक्समध्ये दिलेला आहे. दिव्या आणि नित्या या दोन शब्दांना जो शब्द जोडतो तो आहे अँड. दुसरं वाक्य पहा. रायटर्स अँड क्रिटिक्स अटेंडेड द कॉन्फरन्स बट द फंक्शन वॉज नॉट वेल अरेंज्ड. परत बघा रायटर्स आणि क्रिटिक्स यांना ज्या शब्दांनी जोडलेला आहे तो अँड इटॅलिक्समध्ये आहे. नंतर अटेंडेड द कॉन्फरन्स बट द फंक्शन वॉज नॉट वेल अरेंज्ड. आता आधीचं वाक्य बटच्या आधीचं वाक्य आणि नंतरचं वाक्य या दोन वाक्यांना किंवा दोन साध्या वाक्यांना जोडण्याचं काम या बटनी केलेलं आहे. ठीक आहे. नंतर तिसरं वाक्य पहा. ॲपल्स ऑर ऑरेंजेस यू मस्ट हॅव देम ॲज मच ॲज पॉसिबल फॉर गुड हेल्थ. आता परत या ठिकाणी ॲपल्स आणि ऑरेंजेस यामध्ये ऑर हा इटॅलिक्समध्ये लिहिलेला आहे. तर या इटॅलिक्समध्ये लिहिलेला ऑर काय करतो आहे ॲपल आणि ऑरेंजला जोडण्याचं काम करतो. दीज द वर्ड्स इन इटॅलिक्स जॉईन आयदर वर्ड्स ऑर फ्रेजेस और टू सिंपल सेंटेन्सेस. या ठिकाणी हे जे इटॅलिक्समध्ये लिहिलेले शब्द आहेत कुठला अँड पहिल्या वाक्यामध्ये दुसऱ्या वाक्यामध्ये अँड तिसऱ्या वाक्य दुसऱ्या वाक्यामध्ये आणखी एक शब्द आहे बट तिसऱ्या वाक्यामध्ये ऑर आहे. तर हे जे इटॅलिक्समध्ये लिहिलेले शब्द आहेत हे काय करतात म्हणते एकतर जोडतात आयदर जॉईन वर्ड्स और फ्रेजेस और टू सिंपल सेंटेन्सेस. ठीक है. वो शब्दांना जोडतात म्हणींना जोडतात किंवा वाक्प्रचारांना जोडतात किंवा दोन साध्या वाक्यांना जोडतात. दीज वर्ड्स आर कॉल कंजंक्शन. आणि म्हणूनच या शब्दांना काय म्हटलेलं आहे कंजंक्शन. उभयान्वयी दोन गोष्टींना जोडतात. दोन म्हणजे उभय. पहा मराठीमध्ये उभय म्हणजे दोन. दोन गोष्टींना जोडणाऱ्या शब्दाला दोन शब्दांना वाक्यांना किंवा म्हणींना किंवा प्रचारांना जोडणाऱ्या शब्दाला काय म्हणतो आपण उभयान्वयी अव्यय. उभय म्हणजे दोन एवढं लक्षात ठेवा. म्हणून त्याला म्हटलेलं आहे कंजंक्शन. जंक्शन म्हणजे पहा त्या ठिकाणी जंक्शनवरती जशा ट्रेन एकमेकांना त्या ठिकाणी भेटतात किंवा जोडल्या जातात इंजिन जोडली जातात जंक्शनमध्ये एखाद्या रेल्वे जंक्शनवरती तर त्या शब्दाच्या अनुषंगाने या ठिकाणी ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवता येईल की कंजंक्शन म्हणजे शब्दयोगी सॉरी उभयान्वयी अव्यय. ठीक आहे. दोन शब्दांना वाक्यांना जोडणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो उभयान्वयी अव्यय म्हणजेच कंजंक्शन. नंतरचा पार्ट्स ऑफ स्पीच आणि शेवटचा पार्ट्स ऑफ स्पीच आहे इंटरजेक्शन्स. इंटरजेक्शन्समध्ये पहा काय काय आहे.
लुक ॲट द वर्ड्स इन इटॅलिक्स इन द सेंटेन्स बिलो. खाली दिलेल्या शब्दामध्ये परत एकदा तुम्हाला इटॅलिक्समध्ये जे शब्द दिलेले आहेत त्यांच्याकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. ओ ओ वॉट अ प्रिटी पिटी शी कुड नॉट मेक इट टू द फिल्म. अलास द डॉग वॉज पॉइजन्ड बाय द रॉबर्स. अश डू नॉट ब्रीथ अ वर्ड ऑफ धिस ॲज इट शुड बी केप्ट अ सिक्रेट. आता पहा पहिल्या वाक्यामध्ये ओ, दुसऱ्या वाक्यामध्ये अलास, तिसऱ्या वाक्यामध्ये हुश. आता ह्या तिन्ही शब्दांनंतर तुम्हाला उद्गारवाचक चिन्ह त्यांनी दिलेलं दिसेल. हे तिन्ही शब्द इटॅलिक्समध्ये लिहिलेले आहेत. आता ज्या शब्दांमध्ये ज्या वाक्यांमध्ये अशा प्रकारचे शब्द येतील ओ अलास हुश किंवा आणखी वाव असे शब्द ज्यामधून आपल्याला काय होतो उद्गारवाचक चिन्हांच्या आधीचे शब्द ज्यामध्ये अवेलेबल असतील त्या ठिकाणी त्यांनी इंटरजेक्शनचा वापर केलेला आहे. त्याला इंग्रजी म्हणतात केवल त्याला मराठीमध्ये म्हणतात केवल प्रयोगी अव्यय. केवल प्रयोगी अव्यय सच वर्ड्स आर. आता या ठिकाणी एक्सप्लेनेशन पाहूया आपण. सच वर्ड्स दॅट एक्सप्रेसेस अ स्ट्रॉंग और सडन फीलिंग ऑफ सरप्राईज. असे शब्द जे एक्सप्रेस करतात व्यक्त करतात काय करतात व्यक्त स्ट्रॉंग और सडन फीलिंग ऑफ सरप्राईज. भावनेची तीव्रता ज्या शब्दांच्या माध्यमातून किंवा आश्चर्याची भावना ज्या शब्दांच्या माध्यमातून व्यक्त केली जाते. आता कुठले कुठले शब्द गोष्टी आहेत फीलिंग ऑफ सरप्राईज सरप्राईज वाटलं आपल्याला. जॉय आपल्याला खूप जास्त आनंद झाला. फियर खूप जास्त भीती वाटली. सॅडनेस दुःख झालं एटसेट्रा आर कॉल्ड इंटरजेक्शन. ज्या शब्दांनी ह्या सगळ्या भावना व्यक्त होतात आनंद दुःख आश्चर्य ठीक आहे भीती तर त्यांना आपण काय म्हणतो इंटरजेक्शन्स म्हणतो. दे आर नॉट रिअली ऑर ग्रॅमॅटिकली कनेक्टेड टू द रेस्ट ऑफ द सेंटेन्स. ते ग्रॅमॅटिकली व्याकरणाच्या दृष्टीने किंवा ते ग्रॅमॅटिकली व्याकरणाच्या दृष्टीने त्या उर्वरित वाक्याशी नेमके जुडलेले नसतात. त्याचा आणि व्याकरणाचा काही एक संबंध नाही. एक्सक्लमेशन मार्क्स आर पुट आफ्टर देम. त्यांच्यानंतर एक्सक्लमेशन मार्क उद्गारवाचक चिन्ह दिले जाते. सम अदर वर्ड्स दॅट आर यूज्ड ॲज इंटरजेक्शन्स आर. काही अजून शब्द आहेत ज्यांच्यानंतर आपल्याला इंटरजेक्शन त्यांना आपण म्हणू शकतो किंवा त्याच्यानंतर एक्सक्लेमेटरी मार्क देता येईल. ते शब्द आहेत हुर्रा. हुर्रा म्हणजे खूप जास्त आनंद झाला आपल्याला जिंकलो आपण हुर्रे जसं म्हणतो आपण तसं इंग्लिशमध्ये तो हुर्रा शब्द आहे. अह अह म्हणजे एखादा समजा उसळा टाकला अह कसं झालं. वेल खूप छान झालं बा तर त्या ठिकाणी वेल नावाचा आपण उद्गारवाचक शब्द वापरू शकतो. नंतर दुसरा वेल आहे वेल ठीक आहे बा. तर अशा त्या शब्दाच्या अनुषंगाने त्या वाक्याच्या अनुषंगाने आपल्या भावनेच्या अनुषंगाने आपल्याला त्या ठिकाणी हे उद्गारवाचक शब्द वापरायचे असतात. तुम्हाला विविध असे रिकाम्या जागा त्या ठिकाणी दिले जातील किंवा एखादी दुःखाची भावना त्या ठिकाणी दिलेली असेल तर मग त्या ठिकाणी तुम्ही अलास वापरायला पाहिजे. अलास हर पॅरेंट्स पास व्हेरी अर्ली. अलास म्हणजे दुःखाची भावना व्यक्त करते. तुम्हाला समजा आश्चर्य झालं ओ वापरा ठीक आहे. एखाद्या सुटकेचा निश्वास टाकला तुम्ही हश वापरा. तुम्ही काहीतरी जिंकलेले आहे अशी भावना व्यक्त करायची असेल तर हुर्रा वापरा.
एखादी गोष्ट इग्नोर करायसारखी भावना वापरायची असेल तर अह वापरा. आणि वेल दोन अनुषंगाने वापरू शकतो, एक खूप चांगलं आणि एक ठीक आहे बा. तर या दोन्ही अनुषंगाने आपण वेल वापरू शकतो. नाव देअर इज अ पार्ट ऑफ एक्सरसाइज गिवन इन युअर सिलेबस. पिक आउट द नाउन्स इन द फॉलोइंग पॅसेज. असा तुम्हाला एखादा प्रश्न येऊ शकतो की दिलेल्या या वाक्यामधलं त्या ठिकाणी पॅसेज दिला त्यांनी. तुम्हाला परीक्षेमध्ये एखादं वाक्य दिलं जाईल आणि त्यामधलं नाऊन तुम्ही ओळखा. पिक आउट द प्रोनाऊन इन द फॉलोइंग पॅसेज. नंतर प्रोनाऊन ओळखा किंवा त्यामधलं प्रोनाऊन बाजूला लिहा. नंतर ॲडजेक्टिव्ह विशेषणं पहा. नंतर व्हर्ब पिक आउट व्हर्ब्स. नंतर ॲडव्हर्ब्स प्रेपोजिशन कंजंक्शन. आता ह्या सगळ्या आणि इंटरजेक्शन अशा पद्धतीने तुम्हाला ते त्या ठिकाणी सेंटेन्सेस दिले राहतील जसे या ठिकाणी दिलेले आहेत. आणि त्यामधून तुम्हाला तो नेमका विचारलेला शब्द ओळखायचा आहे. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघू. या ठिकाणी ए वाक्य वाचू आता आपण. पहिलं पहा, पिक आउट द नाउन इन द फॉलोइंग पॅसेज पहिली एक्सरसाइजमध्ये. तर त्या ठिकाणी पहा, अवर सन. आता सन नाउन झालं बरोबर आहे. ठीक आहे. इज इन फॅक्ट अ रादर अनइम्पॉर्टंट मेंबर ऑफ ह्यूज सिस्टीम ऑफ स्टार्स. स्टार्स नाउन आहेत, गॅलेक्झी नाउन आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी स्काय नाउन आहे. ठीक आहे. मिल्की वे नाउन आहे, हेवनली गंगा नाउन आहे. तर अशा प्रकारे ते नाउन तुम्हाला ओळखायचे आहे. आता या ठिकाणी पहा प्रोनाऊन कसं ओळखायचं. माय सिस्टर लिव्ज इन इंग्लंड. प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम नामाच्या ऐवजी. आता या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे माय सिस्टर लिव्ज इन इंग्लंड. शी वर्क्स फॉर अ रिसर्च लॅबोरेटरी नामाऐवजी. आता या ठिकाणी पहिल्या वाक्यात शी वापरलेलं आहे. आता या ठिकाणी पहा आणखी प्रोनाऊन आहे पण ते नॉमिनेटिव्ह केसमध्ये दिलेलं आहे पहिल्या वाक्यात माय. ठीक आहे. आयचा माय. ते त्या ठिकाणी त्यासाठी आपण केसेससाठी एक आपण वेगळं लेक्चर घेऊ, ते सुद्धा मी अपलोड करेल. तर दुसऱ्या वाक्यामध्ये पहा द चिल्ड्रेन. ठीक आहे. आर गोईंग ऑन अ पिकनिक. तर चिल्ड्रेनसाठी दुसऱ्या वाक्यामध्ये त्यांनी दे वापरलेला आहे. सो दे इज प्रोनाऊन ओव्हर हिअर. ठीक आहे. दे आर कॅरिंग द बास्केट्स ऑफ फ्रूट्स अँड सँडविचेस विथ देम. ठीक आहे. आणि पहा ॲडजेक्टिव्ज. ॲडजेक्टिव्ज म्हणजे विशेषण, नामाबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द. आता टुरिस्ट लव द फोर्ट ॲट औरंगाबाद as the ruins of some old fortifications stand in beautiful manner. ठीक आहे. आता ॲडजेक्टिव्ह म्हणजे नामाबद्दल विशेषण माहिती सांगणारा. आता त्या ठिकाणी रुईन्स ऑफ ओल्ड फोर्टिफिकेशन इन अ ब्युटिफुल मॅनर कशा पद्धतीने आहेत, ते सुंदर पद्धतीने. ठीक आहे. तर ते सुंदर जे शब्द आहे तो काय झाला त्या ठिकाणी विशेषण झाला. नंतर पहा वर्ब पाहू आता आपण चौथ्या वाक्या चौथ्या एक्सरसाइजमधलं. पिक आउट द वर्ब्स. त्या ठिकाणी तुम्हाला क्रियापद ओळखायचे आहेत. द ट्रेडर्स वेंट ऑन स्ट्राईक येस्टरडे बिकॉज ऑफ द रायझिंग ट्रान्सपोर्ट कॉस्ट. आता या ठिकाणी पहिले आपण नाम ओळखायचं द ट्रेडर्स. मग यांनी काय केलं, ट्रेडर्स लोकांनी वेंट म्हणजे ते गेले, वेंट ऑन स्ट्राईक. कशावरती गेले ते, बंद करायच्या किंवा त्याला लावून चक्का जामवरती गेले की त्यांनी बंद पुकारला. ठीक आहे. तर वेंट म्हणजे त्या ठिकाणी ते गेले. तर हा झाला इथला व्हर्ब. ठीक आहे. द पॉलिटिशियन्स ऑफ द डे बिलीव इन द इग्नायटिंग इमोशन्स ऑफ द बिलीव म्हणजे विश्वास ठेवणे. ठीक आहे. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला आता तिसऱ्या वाक्यामध्ये टीचर्स आर नॉट सो डेडिकेटेड टू द कॉज ऑफ एज्युकेशन दीज डेज. आर नॉट सो डेडिकेटेड. डेडिकेटेड म्हणजे
पूर्णते आपल्या समर्पित नाही आहेत बा. तर समर्पण करणे हा त्याच्यासाठी शब्द आहे डेडिकेशन, डेडिकेट. ठीक आहे, तर तेवढे समर्पित नाही आहेत त्यांचं म्हणणं आहे. तर फ्रॉम दीज वर्ड्स वी कॅन पिक आउट व्हर्ब्स, ते सुद्धा तुम्हाला बघायचे आहेत. ॲडव्हर्ब्स पाहूया आपण आता. ॲडव्हर्ब म्हणजे क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणार शब्द. द मँगोज वर राईप. ठीक आहे, आता या ठिकाणी पहा पहिले व्हर्ब कुठला आहे, राईप. बट द सेलर हॅड टू स्ट्रगल व्हेरी हार्ड टू सेल देम. आता पहा क्रियापद कुठलं आहे, होते. होते म्हणजे वर. मँगोज वर राईप. मँगोज कसे होते, गोड होते. ठीक आहे, मग राईप जो शब्द आहे तो काय करतो आपल्याला नंतर, व्हेरी. बट द सेलर हॅड टू स्ट्रगल व्हेरी हार्ड. आता हार्ड त्या ठिकाणी कसा आहे, तो आहे वर्ब. स्ट्रगल व्हेरी हार्ड, आता स्ट्रगल म्हणजे त्या ठिकाणी प्रयत्न करणे. प्रयत्न करणे म्हणजे खूप जास्त त्याला धडपड करायला लागली त्यांना विकण्याकरिता. मग आपला जो हे आहे क्रियापद आहे तो आहे स्ट्रगल. स्ट्रगल म्हणजे धडपड करणे. मग त्यांनी कशी धडपड केली, तर व्हेरी हार्ड. व्हेरी म्हणजे त्या ठिकाणी, मग व्हेरी काय झाला, त्या ठिकाणी ॲडव्हर्ब झाला. दुसऱ्या वाक्यात पहा आता, द कम्प्युटर वॉज नॉट इन गुड कंडिशन अँड सो ही हॅड टू सेल इट क्विकली. आता त्यांनी काय केलं, सेल केलं. सेल म्हणजे विकणे. मग आपला जो व्हर्ब आहे तो झाला विकणे. मग त्यांनी काय विकलं, कम्प्युटर विकलं. कसं विकलं, क्विकली विकलं, एकदम पटकन विकून टाकलं. तर विकण्यासाठी कुठलं क्रिया या ठिकाणी विशेषण वापरलेलं आहे, क्रियाविशेषण क्विकली. तर अशा प्रकारे तुम्हाला ते ओळखायचे आहेत. नंतर पहा प्रेपोझिशन्स. प्रेपोझिशन्स म्हणजे तुम्हाला सांगितलं मी, प्रेपोझिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय. आता शब्दयोगी अव्यय म्हणजे काय ते बघूया आपण. लक्ष्मी सेंड्स मेल्स ईमेल्स टू ऑल हर फ्रेंड्स. आता त्या ठिकाणी शब्दांमधला जो संबंध दाखवतो त्याला म्हटलो आपण शब्दयोगी अव्यय. काय करते, कुठे आहेत, वर आहे, खाली आहे, कसं आहे. आता ईमेल सेंड केले कोणाला, कोणाला म्हटल्यानंतर टू या ठिकाणी आहे दिसतोय आपल्याला, बघितलं, टू ऑल हर फ्रेंड्स. ठीक आहे, द सेल्स सेक्शन ऑफ द फॅक्टरी इज ऑन. ऑन त्या ठिकाणी प्रेपोझिशन आहे. द सेल सेक्शन ऑफ द फॅक्टरी, या फॅक्टरीचा जो विक्री विभाग आहे तो चौथ्या मजल्यावर आहे. तर कुठले त्या मजल्याच्या वर आहे, खाली आहे, या आतमध्ये आहे ते बिल्डिंगच्या, ते दाखवण्याचा संबंध या ठिकाणी ऑननी केला आहे. म्हणून ऑन काय झाला, प्रेपोझिशन. नंतर कंजंक्शन आज आपण शिकलो आहे. कंजंक्शन म्हणजे उभयान्वयी अव्यय. आता ते बघितलं आपण, टायर्ड अँड हंगरी. आता पहिल्याच वाक्यात दिसते तुम्हाला अँड. ठीक आहे, तर अँड काय झाला, या ठिकाणी कंजंक्शन झाला. ठीक आहे, दुसऱ्या वाक्यामध्ये बट झाला, मिस्टर पटनाईक डीड नॉट कम टू द ऑफिस येस्टरडे. नंतर बट देअर वॉज नो इन्फॉर्मेशन फ्रॉम हिम. दोन वाक्यांना बटनी जोडलं आहे म्हणून त्या ठिकाणी बट हे काय झालं, कंजंक्शन झालं. नंतर पहा, फ्रेम सुटेबल सेंटेन्सेस विथ इंटरजेक्शन फ्रॉम फॉर द फॉलोइंग सिच्युएशन्स. आता अ मॅच व्हेअर युअर साईड हॅज वोन. आता तुम्ही सांगितलं मी एखादी गोष्ट जिंकलो असेल तर मग काय करता येईल आपल्याला, त्या ठिकाणी वाक्य बनवायचं आहे. आता तुमची टीम त्या ठिकाणी जिंकलेली आहे. अ मॅच व्हेअर युअर साईड हॅज वोन. तर या ठिकाणी काय वापरावं लागेल आपल्याला, उत्साहाची उसंडी मारण्यासाठी शब्द वापरतो आहे आपण हुर्रा. बरोबर आहे, हुर्रा, वी हॅव वोन द मॅच. ठीक आहे, ठीक आहे. अ फायर ॲक्सिडेंट इन युअर कॉलेज. आता बघ ती गोष्ट कशी आहे, दुःखद घटना आहे. तर दुःखद घटनेसाठी काय वापरतो आपण, ओह किंवा अलास वापरतो. आता या ठिकाणी काही झालेलं नाही आहे त्याची हानी, पण त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला आहे. अ फायर ॲक्सिडेंट इन युअर कॉलेज. सो ओ फायर ॲक्सिडेंट, देर वॉज अ फायर ॲक्सिडेंट हॅपन इन अवर कॉलेज. ठीक आहे, असं आपण त्या ठिकाणी
वाक्य कन्स्ट्रक्ट करू शकतो. तर ओ लिहायचं, एक्सक्लॅमेटरी मार्क द्यायचं आणि व्हॉट अ बिग फायर इन्सिडेंट हॅपन्ड इन अवर कॉलेज असं सुद्धा आपण त्या ठिकाणी लिहू शकतो. ठीक आहे, आणि फुल स्टॉप द्यायचा, झाला तुम्हाला तेवढे मार्क मिळून जातील. रेस्ट ऑफ द सेंटेन्सेस यू डू इट बाय युअर सेल्फ. इफ यू हॅव एनी प्रॉब्लेम रिगार्डिंग इट यू कॅन कॉन्टॅक्ट मी. ओके, वी हॅव कम्प्लीट द पार्ट्स ऑफ स्पीच ओवर हिअर. इफ यू स्टील हॅव एनी प्रॉब्लेम यू कॅन आस्क मी. टिल देन गुड बाय, थँक्यू.